మాకైనా మాలైనా కైస్ ఫకిర్నే మా యక పోర సటిన గౌతవని బస సాస్తు జోయిల్మే తలక కడిలా వచి గై మజే గౌతవని బస ఇద సాండ్ చేసాడ వలంతు అరే తో కంపనీ కామలై బావలట కై బోరత కై బోలత ఏ ఇచ్చ కాపురు కొర తెరుచు మా మాచి డోకలావలా లగదు తల్లి లేక్ ఎంతో काय बाबराव काय रे काय रे खूप काय काय रे बाहेर तोंड केलं अरे मग आता करतो नाही तर मग आता करतो काय आता काय झालं अरे डोक्याला इतका ताण झाला आता काय सांगू तुला मी ना गावात गेलो दूध घालायला बर तेवढा सुन्या सुन्या बरोबर पोर होती कोण होती रे पोर म्हणजे कुठं स्टँडवर चालली होती त्या बाजूने त्याला आवाज येत टाइम पण मी थोडं गाय गडबडी मध्ये होतो बर स्टँडवर सुन्यावर पोर दिसली मला मग तू बोललाय त्याची नाही नाही मी काय गडबडी मध्ये होतो तो तिकून लटापटापा निघाली अरे तुला काय सांगू आप्या या पोरा करता मी काय काय कर पार सर्विस लावलं शिकवलं आणि लग्न करायचं होतं थाटा माटात या पोरानं लव्ह मॅरेज करून आणि ते जेवणच आलं डायरेक्ट घरी हा ना मुसकाडा मी डायरेक्ट काढून दिली आपल्याला तुला माहिती ना होत लय गाव लय टेमकी झालं गाव ऊस नाकानं बोलायचं मस्त होतच गावतवानी पैसा माक म्हटलं मा पोराला पालखी तर मिळेल म्हणलं गावामध्ये जे काय लावून पेटून त्याला काय पेटीच पेटवाय सारखीच गमत केली पोऱ्यानं मावल्या अवघड दिवस काढले तो आई बिन पोरानं बी अरे मग त्याच्या करताच काढले बा वाईट दिवस खरंच राहणार होता नाही तर बाईक असते रा नको नको जाऊ तू आला पण काढ जाऊ दे मोर दे त्याला लाज नाही ना या बाय आता असं कर तवले दिवस आतापर्यंत असे गेले तुला वानिकीनच एकठाचे फोन कर त्यांना बोलून घे बाबा सुखाचा सरपंच एकटं वानिकीनच लोकांना नावसानं पोर होती ना आहे तो वानिकीनं त्यांना बोलून घे फोन करू अरे त्याला आई तर आणली घरी आता काय तो जाऊ दे मोर दे आता आणून नाही आणली भाऊ फाशी घेतली परवडे मला असं नको रेड्या मला नको प्रेम प्रकरण ते नाही फाशी घेतो मोर दे नको नको मला नाही झाला तरी चालेल जोडदार मला कोणीच नव्हतं जोडदार असा सल्लाय बाबूराव पाटील पणा करून चालत नाही असा लहान लेकरू आहे पोर मांडी वागलं म्हणून मांडी कापती नाही आपलाच जाऊ दे मोरदी बरं तो ऐकतो फोन कर बोलून तो मराठा बाय तू नको उद्या कर नंबर होता त्याच्यावाला लाव आहे तो आकाच नंबर नको उद्या करू तुम्ही लवकर मित्र शाळा आटले तू मला शिकतो राव राव ते बाबा हा लाव बोला म्हणा आबा आबाला मी समजून सांगितले म्हणा हॅलो सुनील कुठे रे आ गोपी नाना आता घरी आलो तर कळालं मला ये ये घरी ये सांगितलं त्याला समजून जाऊ दे सांगितलंय सांगितलंय मारे साहजिक तळक्या टाकणारच आहे वाणिकीनच एकठाचे तू ये जाऊ दे ये मी सांगितलं समजून त्यांना आता आल्यावर फक्त कसं आहे दोन तीन दिवस थोडं तिरपतार्फ बोलत राहील थोडं समजून तू घे आणि तिला समजून सांगायचं चहा दे पांगुळ कर पाणी दे असं कर तसं कर तवा ते थोडस ऐकल मी आता नाही तू घाबरू नको ये सांगतो मी हा सांगितलं समजून त्याला मी थोडं बाहेर चाललोय आता काहीच नको अरे घरात जाय आणि तिला पाणी बिणी द्या लावायचं त्याला चहा पाणी थोडं पुढं पुढं कर दोन तीन दिवस मग जाऊ दे बाबा आता चुकून नाही चुकलाय तू हा ये जाऊ नको पुढं काही नको जाऊ हा ये ठेवू का मग बाबराव येतील ते काही बोलू नका काय म्हणलं तुला येऊ राहिले तू म्हण पण ते लाकूड घेऊन माग लागायचे आहे पुढं काय करते ते गाणं बोलत आहे म्हण त्याच्यापेक्षा आता झाकली 1.25 लाखाची तू शांत पडून घे ते येतील बरोबर आली त्यांची ते बरोबर करतील जातील तुझी तू कामाला ती पोर राहिली एकटी घरी तुला काय उद्योग आता 70 झाले काय उरवण्यायचं का मला सांग बरं पण याला कळत नव्हतं का आकलेला पण त्याच्यावालाचे तू समजून घे तो येईल बरोबर फक्त काय बोलू नको बा येऊ का मला आहे ना बाय ठोळ्याली काय मध्ये मी फक्त एवढं कर का मेहरमानी करून बोलू नको बरं ये जाऊ दे काय चुकून बर का येईल ते बोर बर का बर बर चल काय रे आला काय आता फोन आला ना गुप्त गोपी ना हा गोपी आलता त्यानं मला समजून सांगितलं सुन्या रे पण तुला लाज नाही लाज देरा ठेव
बरोबर ना? नाही ते लाज जाऊ दे, आता केले ना पण गोपी भाऊ म्हणून घेऊन मी आलो, मी ते येणार नाही तुमचं आता काय, मला एवढा संताप आला तर काय सांगू, जाऊ मुंबईला कुठेतरी, काय काय करू आता, ही घेऊन आले या पोरला, तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे आबा, एवढं तुमच्या मुंबईवर आणली चौकर एक सांग, आता एवढी आपली 50 बिघे जमीन आहे, आता तिला काय कळेल जमीन मध्ये काय करायचं कसं करायचं, पण आमचं तुला अजून कळत नाही, तू काय पाहून याच्या लग्न केलं तो बाबा, हे मला काय म्हंटले, माझी भरपूर शेती आहे, मोठं घर आहे, म्हणजे आहे ते सांगितलं त्यांना दादा असं नाही, 50 बिघे जमीन आहे, घरदार आहे आपल्याला, येडं घरीच आपलं आलो आहे, बरं आहे की नाही, मग काय चुकी सांगितलं त्यांना, आणि मुंबईला म्हणे चांगली नोकरी पण आहे, आहेच नोकरी आता तुझ्यासोबत, माहित नाही का तू, माहित नाही का तुम्ही एका ठिकाणी का, मग एका ठिकाणी मग अरे पण तुमचं काय मत आता, मग आपलं काय मत नाही, तुझ्या आता बसदार साहेब नको ते करू चरचर बोल ठाके टेकले, आता यायच्या नाल्या ते फोन नाही काय नाही, ए बाई मी काय म्हणत आहे तुला, वावरातलं काही शेतीतलं माहिती का, हो भुईमुगाला शाग कुठे येते, ते झाड झाड आहे ना भुईमुग, झाडच राहत ना झाडाशिवाय काय येईल, नाही ते वर येत ना झाडावर येत ना शेंगा भुईमुगाच्या, अहो ती मुंबईत तिला काही माहित, अगं ऐक भुईमुगाच्या शेंगा गाजर कुठे येतं, गाजर वर येत खाली येत, ते पण झाडालाच येत, अरे कापण्यात जायचा नारे काय करायल, माझर चोच बोलला तर पण प्रश्न दिला काय काय माहिती, सुरेख नावारी मला विचारते तिला, बरं विचार तो कस काय करून आणली, बरं विचार विचार प्रश्न विचार काय करू मी, बाय तिला माहित नाही ना बाबा, मग काय कापला तो गाजर कुठे येतो तुला माहित नाही का, अग बाई अग तुला गाजर माहिती नाही, मुळा माहिती नाही, तुला नेमकं माहिती काय, मग मी काय म्हणतो काय माझा ऐका, आता जाऊ द्या तिला, तुम्ही एवढी तिची शाळा घेताना आता विचार करा, लहानपणी आपली माझी आई वारली, तुमचा सगळा प्रपंच हातावर गेला, तुम्ही सगळं हातावरच केलं, मी पण हातावरच केलं, तो करताच केलं मी हातावर, मग सगळं हातावर केलं, मग आता ही सुना आली स्वयंपाक करून देते, तुम्हाला सासरा म्हणायला तयार आहे, मला नवरा मानते, काय प्रॉब्लेम आहे, अरे पण तू असा म्हणला मला का माझी आई लहानपणी वारली, पण मग तो करता थांबलो ना मी, मग हातावर परत त्याच्यामुळेच आला ना, का नको मा लसुन्या एकटा आहे त्याच्याकरता आपण इस्टेक लावून धरू सगळं धरू, मान्यच केलं आम्ही, मग मेट्यावर केले असते आणि दोन तीन कार उठवले असते, मग काय केलं असतो हाता कोण सांभाळा नाही तुला, म्या तो एक कपडे धुतले, तुला जेव खाऊ घातलं, स्वयंपाक केला, माझं काय लागत तुला, अगं आम्हाला माझ्यासाठी काय काय नाही केलं तुला काय सांगू, कर म्हणजे आम्ही एक एक स्टोरी सांगितली ना तुला हे पूर्ण, तो हे दाखवलं का मला, हे दाखवलं का तो, चुकत झालीच माझी, पण तिची शाळा नका घेऊ, तिला माहित नाही शेतीचं काय करता, बाई तुला स्वयंपाक पाणी येतो व्यवस्थित करून घालशील तू आम्हाला, हो येतो, काय काय येत तुला, पुरणपोळी कुलदान शेंगुळे, अहो त्याच्याकरी ती मॅगी करून खाते, मॅगी ते पनीर आणि ते काय यांना काय माहिती शेंगुळे, मला ना थोडी जरा काय नारशाने वागला काय, लहानस मोठं केलं तू, काय अक्कल आली नाही तुला बाई, बरं तो आता तुम्ही राहशाल व्यवस्थित, हो सांभाळशाल मला व्यवस्थित, हो तुमच्या करता मी डबल केलं नाही बरं का, हो हां पण आणि घरात वाद बीत करता कामा नाही, मला काही कमी पडलं नाही पाहिजे, जेवण खावं पान सुपारी हां जे लागलं ते द्यायचे मला, नाही तर मग तुम्हाला झोप येऊन जाणार नाही, हो मला जर काही कमी पडलं तर तुम्हाला म्हणजे सांगून देतो अगोदर, तर तुम्हाला घरात एंट्री, आता जाऊ दे आता त्या पोराने केलं आहे मावाल्या वाणिकिणीच्या, जाऊ दे आता त्याला मान्य देतो मी, तोही चांगलं हो तोही लक्ष्मी आहे, संपलं विषय, तोही 50 बिघ्याची मालकीनं होणार आहे, त्याच्यावर काही नाही, पण मावाला शेवटलं मला नेऊन गायला खालती, हां तू जाय बाई तू एक कर, जाय बॅग घे घरात जाय, हां जाय व्यवस्थित जाय.